बुगडी माझी सांडली ग, जाता सातार्याला ग मजा म्हाताऱ्याला, पोलीस भरती गाला सर असं पुस्तक सांगा ना त्याच्या आईला, शंभर शंभर पैकी मला 90+ मार्क गेले पाहिजे. अरे म्हणलं आता तुला पुस्तक तरी कोणतं सांगावा पोलीस भरतीला, जो 200-300 पुस्तकं तुला सांगू तरी कोणती कोणती पुस्तकं. नाही सर तुम्हाला कोणती कोणती बेस्ट वाटतात ना ती पुस्तकं सांगा आणि मला अभ्यासक्रम सांगा. बाबा अभ्यास कसा काय असं करायचा, कोणते कोणते विषय? म्हणलं बाळा म्हणलं तुला सगळं सांगतो, थोडं थांब म्हणलं जरा श्वास मोठा घे आणि फुफ्फुसापर्यंत पार फुफ्फुस फुटू फुगू दे आणि पूर्ण सोडून दे सर सांगतो. पोलीस भरतीचा सगळा अभ्यासक्रम, अभ्यास कसा करायचा, पुस्तकं कोणती वापरायची. अहो सर आता मी कोणते कोणते फॉर्म भरले तुम्हाला सांगा, बॅन्समनचा भरला, चालकचा भरला, जेलचा भरला, एस आर पीचा भरला, एवढे फॉर्म भरले पण अभ्यास पण मला तसाच करायचा आहे. मुलांना येतोच प्रश्न आहे, मुली नाही पण पुस्तकं कोणती वापरायची. नवीन मुलं आहे आता पोलीस भरतीसाठी, काय काय जुन्या मुलं नाही माहिती आहे, काय काय पुस्तकं आपल्या काय आता दाखवलं तुम्हाला ते कोणती कोणती तुम्हाला दाखवतो तुम्हाला ती तुम्ही मार्केटमध्ये जाऊन ती बघा कशी होतात काय तवाच घ्या. आता कसं पुस्तकं बनवा व्हिडिओ बनवायचा त्याच्यामध्ये पुस्तकं इथे ठेवलेत, पण तुम्हाला ह्याच्या अगोदर मित्रांनो चांगले क्लास लावणं लई महत्वाचं आहे बरं का. तुम्हाला मी याच्या अगोदर तुम्हाला लई वेळा सांगितलंय की चांगला क्लास लावून सगळा अभ्यासक्रम पूर्ण करून मग सेल्फ स्टडीला सुरुवात करायची असते. तुम्ही काय करता, अभ्यास नाही काय नाही नुसता सेल्फ स्टडी. आपण ते समजून सांगणं लई महत्वाचं ठरतं, तुम्हाला त्याच्याबद्दल काय माहीतच नसेल तर तुम्ही हे करू शकत नाही. गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरणसाठी या तीन विषयांसाठी आपल्याला क्लास असणं लई महत्वाचं आहे. बाकी जे के जी एस तुम्ही वाचून सुद्धा होतं, इतिहास भूगोल राज्यशास्त्र पंचायतराज पोलीस प्रशासन हे सगळं आपण वाचून होतं, पण गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण याला आपल्याला क्लास लावणं लई गरजेचं आहे. ऑनलाईन लावा नाही तो ऑफलाईन लावा, ज्याला ऑफलाईन भेटत नाही त्यांना ऑफलाईन करा, नाही तर ज्याला ऑफलाईन भेटून सुद्धा ऑनलाईन करतोय ते जरा ऑनलाईन कसं असतं जरा काही गोष्टी क्लिअर होत नाही. शिक्षक जरी चांगलं शिक्षक भरपूर चांगले आहेत नाही कोणा नाव नाही ठेवीत, पण ऑफलाईन लेक्चर असले की सर हे मला जमत नाही मला हे सांगा, हो सर त्याचा काय असा असा प्रश्न आहे पण हे चुकलाय ह्याचा ऑप्शन चुकला हे मला सांगा, हे आपल्याला विचारता येतं. त्याच्यामुळं सगळा पोर्शन झाल्याच्या नंतर आपल्याला सेल्फ स्टडी चालू करायचा आहे, नाही तर तुम्हाला गणिताचा गणिताच्या ज्ञान तुम्ही सेल्फ स्टडी करून काय उपयोग आहे समजलं का. समजा आता सर पोरमध्ये सर मला एक जबरदस्त वेळापत्रक द्या त्यानुसार मी अभ्यास करतो. महत्वाची गोष्ट म्हणजे आपला पूर्ण अभ्यास झालेला पाहिजे सगळ्या विषयांचा, म्हणजे जेणेकरून समजा आज सोमवार आहे, आज सोमवारी मला पूर्ण मराठी व्याकरणचा पूर्ण बॅच झाले माझे, दोन बॅच झाले मराठी व्याकरण मला सगळं समजतंय, मग तेव्हा काय करायचं मराठी व्याकरणची पूर्ण रिव्हिजन करायची, ते 3-4 तासामध्ये होऊन जाते. सकाळी 10 अभ्यासाला बसले की 2 वाजेपर्यंत पूर्ण रिव्हिजन होते, तेव्हा 2-7 मी असा अभ्यास करतो की क्लास बीस काय नव्हते नव्हते गेले तेव्हा आमचे क्लास बीस काय नव्हते सेल्फ स्टडी करूनच मराठी व्याकरण मी फिनिश केलं होतं आणि युट्यूबला काय काय ठीक काय काय याचे व्हिडिओ असायचे युट्यूबला तेच बघून शिकलो आणि त्यानंतर पूर्ण मराठी व्याकरणचा आपला झालेला आहे. मग ते पूर्ण 2 वाजेपर्यंत कव्हर करायचं, 2-3 जेवण करायचं, नंतर 3 नंतर गणिताचे 3 टॉपिक आणि बुद्धिमत्ताचे 3 टॉपिक असे 3 टॉपिक पूर्ण आठवड्यामध्ये सगळे टॉपिक पूर्ण व्हायचे. समजा मंगळवार सोमवारी मराठी व्याकरण घेतलं, बुधवार मंगळवारी सामान्य विज्ञान घेतलं, नंतर इतिहास घेतला, त्याच्यात समाज सुधार घ्यायचे, नंतर पंचायत राज घ्यायचा, नंतर अजून कोणते कोणते विषय तसे घ्यायचे अर्थशास्त्र वगैरे घ्यायचं, रायवरी चालू घडव मीडियाच्या नोट्स काढायच्या पूर्ण आठवड्याच्या, असा असा विषय विषय घ्यायचा आहे. पण त्यासाठी आपला अभ्यास होणं लई महत्वाचं आहे. त्यासाठी मित्रांनो पुस्तकं मी तुम्हाला काय काय तुम्हाला सांगतो, तुमच्याकडे अगोदर चांगली पुस्तकं असेल तुम्हाला त्याने फायदा होतो असं तर मित्रांनो काय पुस्तकं म्हणजे एकच त्याच्यामध्ये भूगोल सेम आहे, इतिहास सेम आहे, नागरिक शास्त्र सेम आहे, अर्थशास्त्र सेम आहे, गणित ती चेंज हे सगळं सगळं सेमच आहे. त्यामध्ये काय ना फक्त पुस्तकाची नाव वेगळी आहे बाबा, लेखक वेगवेगळे, काय काहींची मानण्याची क्षमता वेगवेगळी असते बाबा, परीक्षेला कोणत्या दृष्टिकोनातून येतं काय कसं येतं असं असं नाही तर काय काय पुस्तकांमध्ये फापट पसार असतो, मोकर ढीग लागलेला असतो, नाही तर काय काय पुस्तक शॉर्टकट मॅट्रिक्स असतात, पोलीस भरच्या दृष्टिकोनातून पुस्तक काढलेलं असतं. त्याच्यामुळे कसं या पुस्तकांचा आपल्याला फायदा होतो समजलं का. म्हणजे जुनी पुस्तकं पण आहे, नवीन पण पुस्तकं आता ज्या ज्या प्रश्नपत्रिका निघतात त्याच्या अनुसरून पुस्तकं काढलेली आहेत. त्याच्यामुळं हे काय काय नवीन पुस्तकं तुम्हाला 100% खात्रीशीर चांगले आणि उपयुक्त ठरू शकतात. त्यामुळे मी आणि आता भरपूर जाणी चालकचे फॉर्म भरले. चालकसाठी कसं असतं माहिती आहे का, वाहतूक कायदा विचारला जातो, त्याच्यामध्ये सिग्नल काय 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 असे भरपूर प्रश्न असतात. त्यामुळे चालकसाठी मी तुम्हाला एक पुस्तक सजेस्ट करतो, वाहन चालकचं. वाहन चालकचं हे विठ्ठल बडे PSI त्यांनी हे पुस्तक काढलं वाहन चालकचं. हे पुस्तक तुम्हाला ज्यांनी आता वाहन चालकसाठी पुस्तकच मार्केटमध्ये नाही आहे, आता हे अकॅडमीतल्या एका पोराचं पुस्तक हे मला चांगलं वाटलं आणि हे पुस्तकाने मी अगोदरपासूनच ओळखतोय, कारण की हे एकच पुस्तक मार्केटमध्ये आहे की
ते आपण घेऊ शकतो, म्हणजे पुस्तकं भरपूर आहे तुमच्या ह्याच्यावरती. मी काय म्हणत नाही की तुम्ही हेच पुस्तक आहे, मला काय घेणं धरणार, फक्त चांगला अभ्यास करून चांगले मार्क पडा. जे माझे व्ह्युअर्स आहे, जे माझे व्हिडिओ बघतात, त्यांनी फक्त चांगले मार्क पाडून पोलीस व्हा, ह्याच्याशी बाकी मला काहीच घेणं देणं नाही. आणि दुसरं म्हणजे दुसरं एक पुस्तक तुम्हाला सांगतो, म्हणजे प्रश्नपत्रिकांसाठी भरपूर जाणी सर आम्हाला असा प्रश्नपत्र संच सांगा ना, त्यातला आलं पाहिजे. आता एक प्रश्न संच असा आहे की त्याचं एक प्रश्न आणि चार ऑप्शन असतात, मग त्या प्रश्नाचं तू उत्तर ते देणारच आहे, प्लस ते चार जे ऑप्शन आहे त्या ऑप्शनचे पण त्यांनी प्रश्न उत्तर दिलेले आहेत. त्यासाठी हे आपलं इरलेस 44,000 भाग 1 व 2 हे दोन्ही पण गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण आणि सगळे विषय पोलीस भरचे सगळे त्याच्यामध्ये मागच्या जेवढा प्रश्नपत्रक झालेले आहे 44,000 प्रश्नपत्रका. ह्याच्यामध्ये जेवढे जेवढे प्रश्न झालेत त्याच्यावरती चार ऑप्शनचे बी प्रश्न उत्तर, त्यामुळे आपले एका प्रश्नामध्ये 5 प्रश्नांचा त्याच्यामध्ये अभ्यास होतो, त्यामुळे हे लई उपयुक्त ठरतं. हे पण PSI विठ्ठल बडे यांचं आहे आणि हे पुस्तक म्हणजे मार्केटमध्ये लई चाललेलं आहे आणि भरपूर जणांना आवडले. ठोकळ्यामध्ये पण GK सेंटले बाहेर, म्हणजे अजून तुमच्याकडे पुस्तकं असेल, मी म्हणत नाही, मी फक्त सजेस्ट करतो तुम्हाला, आवडलं तर घ्या, नाही तर नका. मी अजून म्हणतो बरं का, मी काय कशाची जाहिरात करत नाही, पुस्तकं माझ्याकडे डिग बरे समजलं का, पुस्तकं लई आहे मार्केटमध्ये. आता हे पण GK सिम्प्ले वाईड हे पण पुस्तक चांगलं आहे, सगळ्यांना आवडलं आहे, तुम्ही मार्केटमध्ये जाऊन बघू शकता. परत प्रश्नपत्रिका संच राम तावडे यांचं, ह्याच्यामध्ये पण प्रश्नपत्रक आहे, म्हणजे भरपूर आपले बुक्स आहे, मी तुम्हाला सांगितलेले आहे, पण काही काही मेन मेन पुस्तकं माझ्याकडे आलीत, मी त्याचा तुम्हाला व्हिडिओ बनवायला म्हणलं, एक व्हिडिओ पण होईल अभ्यासक्रमावरती आणि पुस्तकांवरती. आणि दुसरं म्हणजे यशोदा पब्लिकेशनचं राजकुमार मानोर सरांचं, हे फक्त नोट्स आहे, म्हणजे महत्त्वाचे आपल्या पोलीस भरतीसाठी कोणते कोणते प्रश्न येतात, कसा कसा अभ्यासक्रम आहे, पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून कसे प्रश्न येतात, ह्याच्यानुसार हे नोट्स बनवलेला आहे. सांग वन लाइनर एक नंबर पुस्तक आहे, तुम्ही मार्केटमध्ये जाऊन बघू शकता हे पुस्तक आहे. दुसरं म्हणजे सगळ्यात जुनं पुस्तक आणि सगळं मार्केट गाजवलेलं पुस्तक म्हणजे के सागर सरांचं हे ठोकळा, सगळ्यांना माहिती आहे पुस्तक, अख्खा महाराष्ट्र गाजवलं आहे पुस्तकाने. आणि जास्त करून म्हणजे त्या काळामध्ये म्हणजे आम्ही पोलीस भरती यायचो ना, आत्ता पण ह्या पुस्तकातल्या आहे तसे प्रश्न काय काय वेळेस पोलीस भरतीला पडत असतात हे मी अनुभवले. आणि भरपूर जण आहे के सागरचं पुस्तक सगळ्यांना माहिती आहे, मी काही जास्त सांगायची गरज नाही आहे, ह्याच्याबद्दल तुम्हाला सगळं माहीत आहे. आणि दुसरं म्हणजे स्मार्ट स्टडी विठ्ठल राऊत यांचं, याचं 411 प्रश्न संच, पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून संभाव्य प्रश्न, म्हणजे कोणत्या जिल्ह्याला कशा प्रश्नपत्रिका पडतात, त्यानुसार त्यांनी आराखडा बनवून प्रश्नपत्रिका तयार केल्यात. बाबा गणित किती येतं, मराठी व्याकरण किती येतं, त्यानुसार त्यांनी 25-25 डिवायडेशन करून या प्रश्नपत्रिका बनवलेल्या आहेत 411. हे तुम्हाला तुमचा संपूर्ण अभ्यास झाल्याच्या नंतर तुम्हाला आपली तयारी किती झाली, म्हणजे परीक्षा म्हणजे काय असतं, आपली किती तयारी झालेली आहे, आपण किती पाण्यात आहे ते बघणं म्हणजे परीक्षा असतं. समजा तुम्हाला 100 पैकी 60 मार्क पडतात, मग तुम्हाला गरज आहे 80-85-90 मार्काची, मग तिथपर्यंत जाण्यासाठी अजून आपल्याला अभ्यास वाढवला पाहिजे, प्रश्नपत्रिका सोडवलं पाहिजे, प्रश्न वाचले पाहिजे, प्रश्नांचं सगळं हे बघितलं पाहिजे, आराखडा बघितला पाहिजे, कसे प्रश्न येतात. तुम्ही समजा पुणे सिटीला फॉर्म भरला तर 10 वर्ष पुढचे पुणे सिटीचे प्रश्नपत्रिका बघायचे, बाबा आराखडा कसा आहे, काय कसं आहे, कसे प्रश्न येतात, कोणत्या पुस्तकातल्या, हे सगळं अभ्यास करणं लय जरुरीचं असतं. त्यामुळे संभाव्य प्रश्नपत्रिका पोलीस भरती हे पुस्तक तुमच्यासाठी विठ्ठल रावतवार सरांचं हे बेस्ट राहील. आणि दुसरं म्हणजे वर्दीचा राजमार्ग, हे पण ठोकळं पुस्तक सगळ्यांना माहिती आहे, याच्यामध्ये पण सगळ्या विषयांचा अभ्यास आहे, याच्यामध्ये तुम्हाला सगळे विषय मिळतील आणि अभ्यास सगळ्या पुस्तकांचा चांगला होईल तुमचा. त्याच्यामुळे मी हा फक्त तुम्हाला एक सगळ्यांना माहिती माहिती असतो. आणि तुम्हाला गणिताचे पुस्तकं माझ्याकडे अवेलेबल नाही आहे, तरी मी तुम्हाला सांगतो पंढरीनाथ राणे सरांचं मराठी गणिताचं पुस्तक, परत दीपक सुर्वे सरांचं गणिताचं पुस्तक आणि फास्टॅग हे पुस्तक, हे पुस्तकं मार्केटमध्ये ट्रेंडिंगला आहे, म्हणजे ह्या पुस्तकातले आहे तसे प्रश्न पोलीस भरतीला पडतात. आणि बाळासाहेब शिंदे सरांचं मराठी व्याकरणाचं पुस्तक, हे पण ट्रेंडिंग लाईन, बाळासाहेब शिंदे सरांचे लाईव्ह लेक्चर वगैरे असा तुम्ही ते बघतच असता, म्हणजे मी कसं जाहिरात करत नाही, जे चांगले ते सांगायला मला काहीच लाज वाटत नाही, हे मी पहिल्यापासून काय स्ट्रेट फॉरवर्ड माणूस आहे आपण, काय ते सगळं सांगू चांगले मास्तर त्यांचं नाव घ्यायला काय मला वाईट वाटतंय. बाळासाहेब शिंदे सरांचं मराठी व्याकरणाचं पुस्तक आहे, उदाहरण एक नंबर दिलेलं आहे, कारण की मी पण तेव्हा त्यांच्याच पुस्तकातला अभ्यास केला होता, ज्याला पडते त्याने ज्याला पडते त्या पुस्तकातला अभ्यास करा, पण चांगलं सांगायला काही वाईट वाटत नाही मला. त्यामुळे कसं आहे अभ्यास सगळं चालू ठेवा, लई लोड घेऊ नका, तुम्ही दिवसभरमध्ये सगळ्याला प्रत्येकाला 24-24 तास आहे, कोणाला काय 27 तास दिले नाही की 30 तास दिलेले नाही आहे, त्यामुळे पूर्ण अभ्यासक्रम कम्प्लीट करा
आणि सेल्फ स्टडीला सुरुवात करा. प्रश्नपत्रिका जास्त सोडवा आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ग्राउंड पण चांगलं व्यवस्थित करा. सकाळचं ग्राउंड तुमचं जर ग्राउंड चांगलं असेल तर फक्त एक टाईम करत जा, जर ग्राउंड जर बोगस असेल तर दोन दोन टाईम करायला सुरुवात करा. पण मॉर्निंगचं चांगलं करा, इव्हनिंगला फक्त वॉर्म अप करायचं आहे आणि जरा गोळा फेकचे थ्रो 100 मीटरचे जरा स्पाईक लावून प्रॅक्टिस करायचे. याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही आणि अवघडही काही नाही मित्रांनो. याच्या व्यतिरिक्त मित्रांनो मला नाही वाटत की अभ्यासामध्ये काय सांगायचं राहिलं असेल. त्याच्यामुळे कसं आहे मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. अजून कोणाला काय पुस्तकांबद्दल डाऊट असेल आणि माझं काय सांगायचं राहून गेलं असेल, मी काय स्क्रिप्ट वगैरे तयार करत नाही, मी उभा राहिलो कॅमेरा चालू केला माईक लावला आपलं सुरू वन टेकमध्येच धार 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 सुरू असं, कारण की स्क्रिप्ट वगैरे बनवत नाही, जे डोक्यामध्ये जेवढं नॉलेज आहे तेवढंच मी ओतून टाकतो आणि तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मला ते नक्की सांगा. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.